तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजीच्या हातची झणझणीत अशी माशाची रेसिपी बघणार आहोत। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी ते मी घेतल्या आहेत सुक्या मिरच्या, सुकं खोबरं, दालचिनी, खसखस, जिरे आणि धने। तर या सर्वांचं आपण एकत्रित वाटण करून घेऊयात। तर इथे मी पाणी वापरून हे बारीक करून घेतलेलं आहे। यानंतर इथे मी कढी गॅसवरती ठेवलेली आहे, यामध्ये आपण तेल घालून घेऊयात आणि यामध्ये एक तेजपान टाकूयात। त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते यामध्ये घालून आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। तर आता हे छान मंदाचेवरती चांगलं तेल सुटूपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे। तर आता हे 2 ते 3 मिनटं छान मस्तपैकी परतलेलं आहेत आणि त्याला छान तेल पण सुटलेलं आहेत। आता यामध्ये आपण घालूयात मीठ चवीनुसार। तर हे नीट मिक्स करून घेऊयात। त्यानंतर यामध्ये मी घालते आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर कढीपत्ता तुम्ही आधी फोडणीमध्ये घातलात तरी चालेल। तर आता हे पण नीट मिक्स करून घेऊयात। तर आता हे अजून 1 ते 2 मिनटं छान परतून घेऊयात। त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं मिक्सरच्या, त्याच भांड्यामध्ये घरगुती काळा मसाला 2 चमचे घेऊन थोडंसं पाणी वापरून ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर हे पण यामध्ये घालून आपण छान परतून घेऊयात। तर आपण मसाला छान परतून घेतलेला आहे, यामध्ये आपण टाकूया थोडंसं पाणी म्हणजे याला ग्रेव्हीसारखं टेक्स्चर येईल। त्यानंतर आपले जे मासाचे पीस आहेत ते यामध्ये घालून छान परतून घ्यायचे आहेत। तर 2 ते 3 मिनटं हे आपण छान परतून घेऊयात। तर परतल्याने काय होतं, ग्रेव्ही जी आहे ती चवकडून छान लागली जाते, त्यामुळे माशाची टेस्ट खूप छान लागते। तर मासा आपण ग्रेव्हीमध्ये 2 ते 3 मिनटं छान परतला आहे। तर आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। तर आवश्यकतेनुसार आपल्याला किती रसा हवा आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। तर पाणी घातल्यानंतर यामध्ये एक उकळी येऊ द्यायची आहे। एक उकळी आल्यानंतर आपला मासा शिजून जातो, कारण आधी आपण 2 ते 3 मिनटं तो परतून घेतला होता। तर इथं आपल्याला भाजीला उकळी आलेली आहे म्हणजे आपली भाजी जी आहे ती तयार आहे। त्यात आपण गॅस बंद करून घेऊयात। तर अशा प्रकारे आजची आपली आजीच्या हातची स्पेशल झणझणीत माशाची भाजी तयार आहे। तर तुम्हाला ही कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि अशाच एक छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच भेटू। तोपर्यंत बाय बाय।